नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचा तुमचा जो अभ्यासक्रम आहे विषय परिसर अभ्यास, यामध्ये तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न असा आहे, तो काय करावे बरे, काय करावे बरे। या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्वतःच्या कल्पना मांडायच्या आहेत। तुमचा तो प्रश्न वाचल्यावर तुमच्या डोक्यामध्ये जो विचार येतो, फक्त तो प्रश्न चांगल्या प्रकारे वाचायचा, आणि वाचल्यानंतर त्याच्यावरची जी उपाययोजना असते ती आपल्या डोक्यातच असते। थोडासा विचार करायचा आणि तेच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं असते। तर या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत काय करावे बरे मध्ये, कि पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात। तर पटकन डोळ्यासमोर चित्र आणायचं, कोणाचं चित्र आणायचं, पक्ष्याचं, कि पक्षी घरट कुठे बांधतात, त्याचा उपयोग कशा कशासाठी करतात, आणि ज्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येतात ते तुम्हाला खाली लिहायचं असते। तर या ठिकाणी आहे कि पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात। तर पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात, पक्षी आपल्या घरट्याचा वापर निवाऱ्यासाठी करतात, बरोबर। पक्षी घरट्याचा वापर कशासाठी करतात, निवाऱ्यासाठी। ज्या प्रकारे आपण घराचा वापर कशासाठी करत असतो, निवाऱ्यासाठी करत असतो। घरामुळे आपलं ऊन, थंडी, वारा, पाऊस यापासून संरक्षण होते। त्याचप्रकारे जे चोर लोक असतात, जे डाकू लोक असतात, यांच्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होत असते। त्याचप्रकारे हे जे पक्षी आहे, हे पक्षी आपल्या घरट्याचा वापर निवाऱ्यासाठी करतात। कशासाठी करतात, निवाऱ्यासाठी करतात। तसेच त्या घरट्यामध्ये अंडी देतात। काय करतात पक्षी, सर्वप्रथम त्या निवाऱ्याचा वापर, म्हणजे घरट्याचा वापर ते निवाऱ्यासाठी करतात। त्या घरट्यामध्ये अंडी देतात, अंडी दिल्यानंतर त्या अंड्याला उबवतात। उबवतात म्हणजे आपल्या शरीराची उष्णता देऊन त्या अंड्याला उबवल्यामुळे काय होते, त्या अंड्यातून नवीन जीव निर्माण होतो। तो नवीन जीव तयार झाला की त्यानंतर काही दिवसपर्यंत त्या पिलाच्या संपूर्ण गरजा ती मादीच पूर्ण करत असते। जोपर्यंत ते पिलू स्वतः काहीही करू शकत नाही, तोपर्यंत काय करते, ती जी मादी असते तीच त्याच्या सगळ्या गोष्टी, ज्या त्याच्या गरजा आहेत त्या पूर्ण करत असते। त्यानंतर हळूहळू काय होते, त्या पिलांना पंख फुटतात। पंख फुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी ताकद येते, आणि ज्यावेळेस त्यांना पंख फुटतात, त्यांच्या पंखामध्ये ताकद येते, त्यावेळेस काय करतात, ती पिले त्या घरट्यातून उडून जातात। म्हणजे अशा प्रकारे पक्षी आपल्या घरट्याचा वापर करत असतात। त्यानंतर घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो, आपण नेहमी आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा तयार करून ठेवत असतो। का बरं करून ठेवत असतो, कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला 10 वेळा दुकानात जावं लागतं। छोट्या छोट्या गोष्टीसाठी, समजा घरचं साखर संपली, चहापत्ती संपली, तर या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला वारंवार दुकानात जावं लागतं। आणि म्हणून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी चा साठा आपण करून ठेवत असतो। रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवता। आपल्याला वारंवार बाजारात जाऊ नये, जावे टाळता यावे, वारंवार बाजारात जाणे टाळता यावे यासाठी आपण अन्नधान्याचा साठा तयार करून ठेवत असतो। त्यानंतर काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळत असतात, काही पदार्थ असे आहेत की ते त्याच्या हंगामातच मिळत असतात। जसं आंबा, आंबा हा आपल्याला उन्हाळ्यात मिळतो,
परंतु उन्हाळा हा ऋतु गेल्यानंतर मात्र आंबा आपल्याला मिळत नाही। परंतु दुसऱ्या सीजन मध्ये सुद्धा आपल्याला जर त्या फळाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण काय करत असतो, त्या आंब्याचं लोणचं तयार करून ठेवत असतो। बरोबर आहे। म्हणजे येणारा जो दुसरा सीजन आहे त्याही सीजन मध्ये आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता यावा म्हणून आपण काय करत असतो, आंब्याचं लोणचं तयार करून ठेवत असतो। आयत्या वेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो। कधी कधी काय होते, ज्यावेळेस आपल्याला पदार्थाची गरज असते, एखाद्या पदार्थाची गरज असते, परंतु काही कारणाने बाजार किंवा दुकाने बंद असल्यामुळे ते पदार्थ आपल्याला मिळू शकत नाही, होते असं कधी कधी। आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा आपण धान्य साठा करून ठेवत असतो। त्यानंतर घरात पाहुणे येत असतात आणि पाहुण्यांसमोर बाजारात जाणे किंवा दुकानात जाणे हे आपल्याला चांगलं वाटत नाही। चांगलं वाटते का? समजा आपल्या घरी पाहुणे आले आणि ऐनवेळी आपल्याकडची साखर संपली असेल किंवा पोहे संपले असेल, अशा वेळेस त्या पाहुण्यांच्या समोर आपण बाजारात जातो आणि त्यांच्या समोर घेऊन येतो ते आपल्याला योग्य वाटत नाही। आणि म्हणून आपण काय करत असतो, असले जे पदार्थ असतात त्यांचा धान्य साठा आपण आपल्या घरी करून ठेवत असतो। कधी कधी काही धान्यासाठी ठराविक कालावधीतच उपलब्ध असतात। काही पदार्थ असे आहेत की ते त्या ठराविक कालावधीतच मिळत असतात आणि त्याच्यासाठी आपण ते धान्य साठवून ठेवू शकतो। ठीक आहे। आता आपला जो पालक वर्ग आहे, तुम्ही काही जास्त श्रीमंत घरचे विद्यार्थी नाही, तर आपला जो पालक वर्ग आहे अत्यंत गरीब असा पालक वर्ग आहे, कारण त्यांच्याकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये काम नसते, कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे पावसाचे जे 3-4 महिने असते त्यांच्याकडे काम नसते। आणि अशा वेळेस काम नसल्यामुळे त्यांना पैशाची अडचण येत असते। ते दिवस आपले चांगल्या प्रकारे निघावे म्हणून पावसाळा येण्याच्या अगोदरच हे लोक काय करतात, धान्याचा साठा तयार करून ठेवत असतात की आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची आपली गैरसोय होऊ नये। त्यासाठी सुद्धा आपला जो पालक वर्ग आहे काय करत असतो, धान्याचा साठा तयार करून ठेवत असतो। त्यानंतर तिसरा भाव, आपण संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला। जसं संगणक तुमच्या जीवनामध्ये आलं तर संगणक आपल्या जीवनात आल्यामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला। नाही असे पेपर नाही मिळेल, असे पेपर नाही मिळेल ऑनलाईन, आणि ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही त्याच दिवशी आम्ही त्याला पेपर देऊ, असा पेपर नाही। काय जसं प्रायमरी पूर्ण देत आहे का पेपर? नाही, आम्हाला तसा काही आदेश नाही, असं बरोबर आहे त्यांचं, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा असा आदेश नसल्यामुळे आम्ही नाही देऊ शकले। ठीक आहे, नंबर 2 मिनिटं थांबा। तिसरा पॉइंट आहे आपला, संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला। जसं अगोदर संगणक नव्हतं परंतु आता आपल्याकडे संगणक उपलब्ध असल्यामुळे तुमचा जो दैनंदिन जे जीवन आहे त्या जीवनावर संगणकाचा कोणता फरक पडला, तुम्ही साहजिक लिहू शकता की कशा कशासाठी तुम्ही संगणकाचा वापर करता। संगणकामुळे तारे ग्रह उपग्रह पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण नकाशाचे विविध प्रकार भारताची प्राकृतिक रचना भारतातील घरांचे प्रकार भारतातील विविध राज्यातील संस्कृती पर्यटन स्थळे इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करता येतो। म्हणजेच
कुठल्याही प्रकारची माहिती जर आपण गुगलवर जाऊन जर सर्च केली तर आपल्याला ती माहिती मिळत असते. तुम्हाला शिकत असताना समजा एखादी उपक्रम दिला, पुस्तकात एखादी पॉइंट असेल, त्यावर तुम्हाला एखादी उपक्रम दिला की जंगली प्राण्यांविषयी माहिती मिळवा, तर जंगली प्राण्यांविषयीची माहिती तुमच्या पुस्तकात परिपूर्ण नसते, बरोबर आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही संगणकावर जाऊन त्या संकेतस्थळाला जर भेट दिली, म्हणजे त्याविषयीची माहिती जर तुम्ही त्याच्यावर टाकली जे माहिती तुम्हाला पाहिजे असेल, तर ते परिपूर्ण माहिती, हे प्राणी, हे जे जंगली प्राणी आहे हे कोणत्या प्रदेशात आढळतात, त्यांचा आहार काय, त्यांचं राहणीमान कसं असते, ही सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवरून मिळत असते, म्हणजे संगणकावरून मिळत असते. त्याचनंतर संगणकामुळे परिसर अभ्यास पुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळते. म्हणजे परिसर अभ्यास किंवा बाकीचे इतर जे विषय आहे त्याच्यावर जर तुम्हाला उपक्रम दिले, वेगवेगळे उपक्रम दिले, तर त्या उपक्रमाविषयीची संपूर्ण माहिती त्या संगणकावर उपलब्ध असते. त्याचप्रकारे संगणकामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती सुद्धा झालेली आहे. आज जो व्हिडिओ तुम्ही पाहताय कशामुळे, या जी प्रगती आपली झाली आहे संगणकामुळे, तर विद्यार्थ्यांनो हे जे 3 पॉइंट आज तुम्हाला जे सांगितले आहे की पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात, घरामध्ये धान्य साहार कशासाठी केलेला असतो, आणि संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला, तर याचं उत्तर जर तुम्ही तुमच्या शब्दात जरी लिहिलं, तुम्हाला ज्या तुमच्या डोक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी असेल, प्रश्न ऐकल्यावर वाचल्यावर आपल्या पटकन लक्षात येते, आणि ते मत जर तुम्ही स्वतःचं मत जर या ठिकाणी मांडलं तरी सुद्धा तुमचे मार्क कमी होणार नाही. जेवढे मार्क्स आहेत तेवढेच मिळेल, परंतु प्रश्नाला निगडीत उत्तर असायला पाहिजे.